यावल तालुक्यातील हे शासकीय विश्रामगृह या बांधकामासाठी शासनाने मोठा निधी खर्च केलेला होता. गेल्या 1.5 वर्षापासून बेवारस अवस्थेत सदरचे शासकीय विश्रामगृह पडलेले असून या ठिकाणी आओ जाओ घर तुम्हारा असं झालेलं आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष तर आहेच, मात्र या ठिकाणी RTOचा कॅम्प घेण्यात येत होता तोसुद्धा आता बंद झाल्याने त्या दिवसापासून या शासकीय विश्रामगृहाची दयनावस्था झालेली आहे. हे बघा, या ठिकाणी बेवारस असल्यामुळे काच फुटलेले दिसत आहेत, तर मध्ये पत्त्यांचा कॅट, खिडकी, खिडकी फुटलेली दिसत आहे. संध्याकाळी आंबट शौकीन या ठिकाणी येतात. विमलच्या पुड्या या ठिकाणी चखण्यासाठी वेफर्स, सिगरेटची पाकिटं, दारुळे या ठिकाणी सर्रासपणाने मौज मजा करतात. हे बघा, ही बियरची छोटी बाटली, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याला याची जाग नाही. यावल तहसीलदार प्रांताधिकारी यांनी कमीत कमी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नूतन आमदार शिरीषदादा चौधरी यांनी या बिल्डिंगची जी दुरावस्था झाली याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरणे गरजेचे आहे. हे बघा, या ठिकाणी दरवाजे मोडून आतील सर्व सामान अस्तव्यस्त झालेला दिसत आहे. ज्यादा करून आंबट शौकीनांसाठी याचा दुरुपयोग झालेला दिसतो. तर हे कपडे या दारूच्या बाटल्या कशा पडलेल्या आहेत, प्रशासनाचं कुणाचंही या ठिकाणी लक्ष नाही. लोकप्रतिनिधी जर आलेत तर त्यांची परस्पर दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था केली जाते. मग शासनाने ही जागा अटकवली कशासाठी व निधी खर्च केला कशासाठी? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अरुण पाटील, पत्रकार यावल।